कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मंत्री, ऐकलत का? एक आनंदाची बातमी आहे. काय? हो, असे काय रिएक्ट होते तुम्ही एकदम? हो, आता या वयात कोणाच्या बायकोने सांगितलं की आनंदाची बातमी आहे तर कसं वाटेल ना. नुसती बातमी असं सांगत जा ना, भीती वाटते. नाहीतर काय घाबरण्यासारखं यार, उगीच आपलं काहीतरी डोक्यात आणता. बर, ते सगळं जाऊ दे. हो नाही करता करता आमच्या भिशीच्या ट्रिपचं फिक्स झालं. काय सांगताय काय? ओ, ही तर परमानंदाची बातमी आहे. एवढं काय? हा नाही, म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला परमानंद का झाला ते. मी गेल्या एका कोपऱ्यात बसून तुम्ही गेम खेळत बसणार मोबाईल वर दिवसभर. नाही सरकार, अजिबात नाही. उलट तुम्ही गेलायत म्हटल्यानंतर मी इतका बेचैन होईन ना. कधी जाणार? पुढच्या आठवड्यात. आणि चांगली 10-12 दिवस जाणार या वेळेला. शंतनूचं लग्न झाल्यापासून मला अगदी कुठे कुठे, म्हणजे कुठे जायला मिळालेलं नाहीये. हो ना, सुटकाच मिळाली नाही कधी ना तुला. घरातून कधी सुटकाच मिळाली नाही असं म्हणतोय. आता जातेस ना तर निश्चिंतपणे जा आणि निवांत राहा. सुनबाई घरात आहे म्हणजे कुठला निवांतपणा? मला मी आहे ना म्हणून सगळं निभावतीये. घेऊ दे पण तिला घराची जबाबदारी, मग कळेल तिला घर सांभाळणं म्हणजे काय असतं ते. बघूया काय करते ते. सारखं आपलं सगळ्यांना हे विका ते विका, हा प्लॅन विका ती पॉलिसी विका, घराकडे लक्ष कुठे असतं तिचं या नादात. बापरे, आज सुनेचं कौतुक असं फारच कमी आवाजात चाललंय. काय आई, काय विशेष? विशेष काय नाही, आमची ट्रिप जाणार आहे. अच्छा? कोल्हापूर, नरसोबाची वाडी आणि त्याच्या आजूबाजूची सगळी देवस्थानं. अरे वा आई, संन्यास घेऊन आता देवदेव करणार वाटत तू. सरिता सारख्या बायका संन्यास घ्यायला लागल्या तर पृथ्वी डळमळेल. मंत्री, आई आई, चिडायचं नाही, शांत हो, रिलॅक्स, आनंदी राह. मस्त फिरायला जा आणि मज्जा कर. मस्त मज्जा. काय झालं? कोण मज्जा करणार आहे? कुठे करणार आहे? तुझी सासूमा जाणार आहे फिरायला. हो, फार तर वेशी पाशी जाऊन परत येतील. वेशी पर्यंत नाही, चांगले दूरवर जाणार आहे मी. आणि 10-12 दिवसांची ट्रिप आहे आमची. खरंच? सासूबाई 10 दिवसांसाठी ट्रिपला जाणार आहेत? फारच आनंद झालेला दिसतोय तुला. ऑब्व्हियसली होणार ना, म्हणजे 10-12 दिवस मला नो टोमणे, नो भांडण, कोणी मला काहीच बोलणार नाही. किती मज्जा. अंकू, 1 सेंटीमीटर आणखी जास्त असेल ना तर आई तिचं जाणं कॅन्सल करेल. सो सॅड. सुनबाई, घराकडे नीट लक्ष दे हो. मी नसेन आता 10-12 दिवस. आणि घरातून बाहेर पडताना सगळ्या कपाटांना कुलपेत नीट बघत जा. आणि हो, माझ्या विरोधात जशा तुझ्या डोक्यात खुरापती असतात ना कायमस्वरूपी, तसा हा फ्रीज कायमस्वरूपी भरून ठेवू नकोस सामानाने. सासूबाई, तुम्हीच माझ्या विरोधात खुरापती करत असता. ए बाई, मला भांडायचं नाहीये हा आता. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.